तर कलर तर आलेला दिसतोय चांगला. आणि या अगोदर हे बघा मेनाशी काश्मीरी लाल मिरची पावडर वापरायचे कलरशी. हे बघा ही ऑलरेडी माझ्याकडे तशीच आहे, मी वापरलीच नाही. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आजचा व्हिडिओ एकदम स्पेशल आहे. तर तुम्ही बघितलं का, मागच्या वेळेस आम्ही ना मातीची भांडी घेतली होती भारतामध्ये, आणि खूप जास्त नाही एकच भांडं घ्यायचं होतं आम्हाला. पण आम्ही खूप शोधत होतो आणि आमच्या मनाप्रमाणे ना आम्हाला ती भांडी मिळत नव्हती. फायनली ना आमच्या आवडीची ना ही मातीची भांडी मिळालेली आहे, म्हणजे हे मातीचं भांडं आम्हाला मिळालेलं आहे. आणि हे बघा असं आहे हे. आणि याची ना मी ऑलरेडी एक क्लिप आहे ना शूट करून ठेवलेली आहे, का हे मातीचं भांडं मी पाण्यात किती वेळ भिजून ठेवलं, नंतर मी त्याला म्हणजे पुढची जी प्रोसेस असते ते हे सगळं कसं केलेलं आहे हे तुम्हाला मी ना त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तुम्ही तो व्हिडिओ बघा. आणि अगोदर ना खूप सारे प्रश्न पडले होते मला, का हे मातीचं भांडं वापरण्यापूर्वी ना काय काय काळजी घेतली पाहिजे. आम्ही ना जिथे जिथे मातीची भांडी बघितली ना तिथे तिथे आम्ही ना विचारत होतो मातीच्या भांड्याबद्दल. तर त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे. आणि इथे ऊन नाहीये तर मी त्याच्या ऐवजी काय केलेलं आहे ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये ते बघायला मिळेल. लवकर ती क्लिप बघा, तोपर्यंत आहे ना मी बाकीच्या गोष्टी करून घेते. चला. आणि 4-5 तास मी पाण्यामध्ये भिजवलं आणि भिजून झाल्याच्या नंतर बघा ड्रायरने मी छान असं ड्राय करून घेते, कारण की इथे ना तुम्हाला माहिती आहे थंडी चालू आहे तर ऊन वगैरे काहीच राहत नाही. तर मी ड्रायरने ना असं पूर्णपणे त्याला ड्राय केलं. तर मातीचं जे भांडं होतं त्याला छान सुकवलं तुम्ही बघितलं ड्रायरने, आणि एकदम ड्राय करून झाल्याच्या नंतर याला ना तेल लावून ठेवलं बघा. आणि हे सकाळपर्यंत मी असंच ठेवणार आणि सकाळ झाल्याच्या नंतर मग मी तुम्हाला दाखवेन. तर तुम्ही ती क्लिप बघितली तर आपण आहे ना मस्त बनवणार आहोत झणझणीत आहे ना मिसळ या मातीच्या भांड्यामध्ये. या अगोदर पण आहे ना मातीचं भांडं होतं आणि त्यावर मी बरेच पदार्थ बनवलेले आहेत, तुम्ही ते बघितलेले आहेत. आणि पण ते मातीचं भांडं कसं आतमध्ये ना ग्लासची कोटिंग होतं, पूर्ण प्रॉपर असं मातीचं भांडण होतं. पण हे जे मातीचं भांडं आहे ना हे पूर्ण मातीचं आहे. तर मला खूप आवडलं कारण की याच्यावर असे मस्त झाकण आणि आजूबाजूला पकडायला ना हे हँडल्स सुद्धा आहे, त्यामुळे मला हे खूप आवडलं आणि याचा कलर वगैरे अजिबात लागत नाहीये. तर आता मस्त आहे ना मिसळ बनवणार आहे काळ्या मसाल्याची. आणि नवीन जो मसाला आणलेला आहे काळा मसाला तो आणि मस्त लाल मिरची पावडर आणलेली आहे. तर मस्त आहे ना आपण ना यावेळेस ना मस्त अशी झणझणीत काळ्या मसाल्याची मिसळ बनवणार आहोत. आणि मनोजने मगाशी जाऊन ना हे पाव घेऊन आलेले आहेत. आणि मी 2 दिवसापूर्वी काय केलं, मटकीनं छान भिजवली होती, त्याला छान मोड सुद्धा आलेले आहे, तुम्हाला दाखवते. बघा थोडी जास्तीचीच आहे ना मी मटकी भिजवली होती आणि छान मोड सुद्धा आलेले आहेत. आणि मोड आल्याच्या नंतर मी हे फ्रीजमध्ये ठेवलं होतं. हे बघा म्हणजे मटकी पण करता येईल, म्हणजे मिसळ पण करता येईल, ब्रेकफास्टमध्ये पण खाता येईल, किंवा काय असा मसाले भात किंवा काय बनवायचं असेल त्यामध्ये पण ही मटकी ना ऍड करू शकतो आपण. आणि कडधान्य ना खाल्लेले नेहमी चांगले असतात. आणि मटकीची भाजी वगैरे आमच्या घरात ना सगळ्यांनाच आवडते. आणि मनोजच्या हाताची तुम्ही ऑलरेडी ना ती मिसळ बघितली होती, पण त्यांना ती माहिती होती त्यांच्या पद्धतीने पण. आणि प्रॉपर पण असं मातीचं भांडं असतं ना तर त्याची टेस्ट एकदम वेगळीच लागते. तर चला आता आपल्याला मसाला वगैरे बनवून घ्यावा लागणार, जो नेहमी तो ओला मसाला असतो तो. आणि तुम्हाला सुद्धा दाखवते. तर तुम्हाला माहितच आहे का मी आहे ना मसाला कसा बनवते, कांदा वगैरे चिरून तव्यावर येणं छान असं भाजून वगैरे. पण यावेळेस मी काय केलेलं आहे, ही एक जाळी आहे तर ही मी गॅसवर ठेवणार. आणि कांदा आहे ना साली सकटच आहे ना मी भाजणार आहे, फक्त एका कांद्याचे 2 पार्ट केलेले आहे. आणि पूर्ण असे भाजून घ्यायचे छान, आणि सालीसोबतच आहे ना आपल्याला ग्राइंड करायचे. आणि असं जर केलं ना तर थोडी ना एकदम छान पद्धतीने ही मिसळ होते आणि ते टेस्ट पण त्याची वेगळी लागते. नॉर्मली आपण बनवतो ना त्याच्यापेक्षा पण वेगळी टेस्ट लागते. भाजून घेते मी दाखवते. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी छान आहे ना कांदे भाजून घेतलेले आहे असे डार्क कलरचे. पण खोबऱ्याची वाटी नाही आहे माझ्याकडे आता, म्हणून मग ना मी आपलं जे नॉर्मल हे आहे ना खोबरं, थांब
हे नॉर्मल आहे ना ग्रेटेड कोकोनट, तर ते यूज करणार आहे मी। तर स्वयंपाक करता करता आम्ही ना हे गप्पा मारत होतो, मनोज ते सांगत होते यावेळेस ना मी इतके इतकी मिसळ ट्राय केलेली आहे वेगवेगळ्या प्रकारची। होय, नाशिक मध्ये यावेळी खूप मिसळ ट्राय केली, म्हणजे तीन चार ठिकाणी गेलो मी मिसळ खाण्यासाठी यावेळी। तसे माझे अंबिका जे फेवरेट आहे तुम्हाला माहितीच आहे, इथं तर भरपूर वेळा ट्राय केली मी, पण यावेळी चार वेगवेगळ्या रेस्टॉरंट मध्ये पण ट्राय केली। आता इंडियामध्ये ट्राय केल्यानंतर आता युरोप मध्ये ट्राय करतोय आम्ही, म्हणजे आपण तर नेहमीच बनवतो असं नाही का, खूप वेळेस बनवलेली आहे, पण मग यावेळेस ना थोडा मसाला वेगळा बनवते, कांदे अख्खे भाजून नाही का। हो, आणि मी खूप एक्साइटेड आहे ह्या कढाईमध्ये हंडीमध्ये त्यातली मिसळ खाण्यासाठी। आणि आपण हे पण करू शकतो का, स्मोक फ्लेवर पण आजकाल तर वेगवेगळ्या टाईपच्या मिसळ यायलाच लागले, स्मोकी फ्लेवर नाही का। आपण ना एवढी ट्राय केली, पण आपण जी घरात बनवतो तीच बेस्ट वाटते आपल्याला ना। हो, तर मसाला तर एकदम आहे ना वाटून झालेला आहे बघा, आणि कलर एकदम मस्त आलेला आहे, कारण की आपण असा अक्काच भाजला ना त्यामुळे, आणि एकदम ग्राइंड मस्त केलेला आहे। आता आपण ना मिसळ बनवायला सुरुवात करूया, पण थोडीशी ना मला भीती वाटते, पण मला जसं सांगितलं तसं मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे पाण्यात वगैरे तेल वगैरे लावून, पण थोडीशी मनात भीती आहे। पण मी अगोदर ना एकदम स्लो गॅस करणार, आणि स्लो गॅसवरच आहे ना मसाला वगैरे ना फ्राय करणार मी, बघूया आता। हे ना स्लो गॅस करून ठेवते, गरम झाल्यावर हलकसा मग मी तेल वगैरे टाकते, आणि मातीचं भांडं गरम झालेलं आहे, तेल टाकलेलं आहे त्यामध्ये, अजून गरम नाही झालं, ते गरम होऊ द्यायचं आपल्याला, तेल छान गरम झालं। आपण हा मसाला टाकतो, तर यामध्ये ना माझ्याकडनं थोडंसं तेल जास्त झालं होतं, तर बघा मी तेल काढून ठेवलेलं आहे, होतं कधी कधी, आणि नवीन भांडे आहे ना त्यामुळे मला अंदाज नाही आला तेलाचा। हा जो मसाला आहे ना सगळं टाकून टाकतो, तर सगळा मसाला यामध्ये मी टाकलेला आहे आता, आणि लाकडी चमचा घेतलेला आहे मी, आता 3-4 मिनटं छान मी तेलात परतून घेणार मसाला। तर मिसळीमध्ये ना ही नवीन लाल मिरची पावडर आणलेली आहे ना, मीडियम स्पायसी आहे आणि कलरची पण आहे, ही यूज करणार आहे, आणि हा आहे तो काळा मसाला नवीन आणलेला, हा पण यूज करणार आहे, बघू याची टेस्ट कशी लागते। आणि डब्यात मी ना भरून ठेवलं, तुम्ही बघितलं सगळं मागच्या व्हिडिओमध्ये, आणि गरम मसाला नंतर ऍड करू आपण। तर कलर तर आलेला दिसतोय चांगला, आणि या अगोदर बघा मी अशी काश्मीरी लाल मिरची पावडर वापरायची कलरची, हे बघा ही ऑलरेडी माझ्याकडे तशीच आहे, मी वापरलीच नाही, कारण की फक्त तिखट आहे ही मिरची, अजिबात कलर वगैरे काहीच नाही, किती पण तुम्ही ना छान भाजी बनवा टेस्टला चांगली लागते, पण कलरच येत नव्हता। तर दोन पॅकेट आहे तसेच आहे माझ्याकडे, पण मग म्हणून मग मी जास्तीच आणले यावेळेस। तर मी ऍक्च्युली स्मोक देणार होते, पण मी मनोजला सांगितलं नॅचरल आहे ना त्याची टेस्ट येऊ द्या मातीच्या भांड्याची, म्हणून मग स्मोक देणार नाहीये मी, झाकण ठेवते। बघा इथे मी ना हळद आणि मीठ टाकून आहे ना ही मटकी मी ऑलरेडी ना अशी बॉईल करून घेतली, आता मी मटकी टाकते। मस्त अशी तर्री आली, त्याला थोडंसं अजून आहे ना हलकंसं पाणी मिक्स करणार मी, आणि ही मिसळ आहे ना थोडी जास्तीचीच बनवते, कारण की दुसऱ्या दिवशी ही मिसळ उरली ना आणि गरम गरम आहे ना पोहे बनवायचे, आणि
ही मिसळ आहे ना त्यावर टाकून खायची. तुम्ही सुद्धा ट्राय करा. तर्री पोह्या सारखंच सेम, पण एवढं सगळं तर्री पोह्यामध्ये चणे असतात आणि आम्ही ही मटकी उरली तर मग त्यामध्ये ऍड करून खातो. तर वरतून आता गरम मसाला ऍड करते मी. अजून छान टेस्ट येते. चवीनुसार मीठ, आता कोथिंबीर टाकते मी. तर मीठ टाकलेलं आहे, आता झाकण ठेवते आणि याला छान उकळी येऊ देऊ आणि नंतर आपण कोथिंबीर लास्टला ऍड. चला. आणि याच्यासाठी जे लागणार आहे ना कांदा लिंबू ते पण लगेच कट करून घेते. तर मिसळसाठी ना ही शेव आहे. दोन्ही ना वेगवेगळे मी काढून ठेवते आणि ही थोडी बारीक शेव. अंबिकाच्या इथे ही दोनच फक्त शेव राहते ना, फरसाण वापरतात म्हणजे जे मिक्सचर असतं आपण जे म्हणतो, पण मला हे दोन शेव जास्त आवडतात. तर आपले छान मिसळ झालेले आहे बघा. तर या चमच्याचा वापर करते कारण की लाकडी जो चमचा होता ना तो फ्लॅट होता. काय बघा ते मिसळ झालेले आहे आणि तुम्ही तर्री बघू शकता. आणि झाकून ठेवते. तर माझ्या मनात थोडीशी भीती होती भांडं फुटतं का काय मातीचं ते, पण नाही फुटलंय बघा व्यवस्थित आहे ना. मिसळ झालेले आहे. इथे मी मस्त कांदा चिरून घेतलेला आहे, लिंबू घेतलेला आहे आणि त्यासोबतच हे बघा इथे पाव एका प्लेटमध्ये काढून ठेवले मी आणि इथे आपल्याला जी शेव लागणार आहे ती. आणि आता मी ताट वाढून देते. ओके, कसं वाटते तुला आता? बरं वाटते. एकदम मस्त मिसळ. आता मी सॉरी गॅसवरनं काढले तरी पण एवढं अजून आहे ना असं उपयोग येते याला. तसं आता मी वाढते म्हणून आपण मटकीच घेणार. रिव्ह्यू द्या बरं का? हो. तर अगोदर सुकी मटकी, त्यानंतर छान असा कांदा, शेव दोन प्रकारचे आणि इथे मस्त आपण टाकू आता तर्री. मग तोंडात पाणी येते का नाही? सेम वाटते आता कारण की शेव ऍड केली ना, तर बाहेर सारखीच वाटते ना अशी. बाहेर पेक्षा अजून भारी दिसते. हो का गराणी? मिसळ एक नंबर दिसते, तरी सगळ्यात छान दिसते. म्हणजे बघा तरीचा जो आणि ह्या भाजीमध्ये पण बघा किती तरी आहे. तरी आपण तेल काढून टाकलं होतं नाही का? हो. आणि थोडा लिंबू पिऊ. परी म्हणते मी पण रिव्ह्यू देईल पप्पा. हो, तर पहिल्या तिलाच खाऊ घालतो मी. आणि ह्यावरती थोडं सॉल्ट कांद्यावरती. ब्लॅक पेपर नसतं बघ. तर पहिला घास पहिला खाऊ. ती पण फोडी झाली आता. तिला काळा मसाल्याचा भाज्या खूप आवडतात. एक नंबर आहे. खरं बेस्ट शेफ इन द वर्ल्ड. थँक यू सो मच. तर मी टेस्ट करतो का? थोडी तरी घेतो. एक नंबर आहे. नसतो जसं बाहेर लागतं ना एकदम सेम तसंच लागतंय. बाहेर नाही. आणि हे
त्याचा जो रस्सा आहे तो मस्त राहतो. छान झाले खरं. फ्लेवर येतोय का मातीच्या भांड्याचा असा. बरे पण कारण स्मोकी फ्लेवर त्याच्यासाठीच नाही दिला ना आपण. आणि मला लक्षात की आपण ज्या चुलीवर बनवली ना त्यावेळी छान झाली होती. त्यानंतर हे त्यानंतर सर्वात बेस्ट मिस आहे. कांदे पण आपण भाजले होते ना त्यामुळे थोडेसे अजून म्हणजे साली सोबत छान टेस्ट येते. नाही ठीक आहे करा एन्जॉय. ओके यस. तर मनोजला वाढलं त्यांनी रिव्ह्यू दिला परीने पण रिव्ह्यू दिला आणि आता मी जेवण करायला बसते आणि बेलाला सुद्धा भरवते आणि जेवण झाल्याच्या नंतर बोलते तुमच्यासोबत. तर मिसळ वगैरे खाऊन झाली. मिसळ खरंच खूप छान झाली होती आणि मसाला तर तुम्हाला माहितीच आहे पण मी विचार केला अख्खे कांदे वगैरे भाजून ना आपण ना यावेळेस ना वेगळी प्रकारची ना मिसळ बनवूया. आणि परीला पण खूप आवडली आणि मला ना भरपूर आवरायचं होतं किचनचं नाही का. तर मग मी ते सगळं आवरत बसले आणि मनोज अजून इंडियाच्या टाईम झोनमध्येच आहे. सकाळी ना लवकर त्यांना जाग येते पण मग रात्री झोपण्याच्या वेळेस त्यांना लवकर झोप येते आणि त्यांना उद्या ऑफिसला पण जायचं आहे. आणि तसंच मग परीबेलाला पण ते घेऊन गेले आणि परीबेला आणि मनोज तिघही वरती झोपलेले आहेत. तर मी आता सगळं आवरून बसले किचनचं इथे. तर म्हटलं चला आता शेवट व्हिडिओ एंड करते कारण की आता हा व्हिडिओ एंड करायला परीबेला नाही आहे. आणि आता तुम्ही बघितलं का मनोजने ना येता येता ना वांगी घेऊन आली होती. तर मग विचार करते मनोजला टिफिनला उद्या वांगीच देते. थोडी वेगळी भाजी बनवता आली तर तशी बनवेल किंवा मी मनोजला विचारणार पण वांगीच देणार मला असं वाटतं. कारण की आता म्हणजे फ्रीजमध्ये ना भरपूर वांगी आहे तर ती संपवावी पण लागणार नाहीतर मग वेस्ट होऊन जाणार. मग एवढं लांबून आणण्याचा काहीच फायदा नाही. तर असा होता आजचा व्हिडिओ. आणि जास्त तुम्हाला असं बाहेरचं काही दाखवता आलंच नाही कारण की घरातच आहे आता सध्या. म्हणून आल्यापासून आम्ही त्यांच्यासोबतच टाईम स्पेंड करतो आहे स्पेशली परीबेला. आणि दुपारपासून यांना कंटिन्यू ना परीबेला मनोजसोबतच होत्या. तर आम्ही पण यांना घरातच असतो आहे आता कारण की थंडी पण खूप जास्त आहे त्यामुळे मग आम्ही बाहेर पण गेलो नाही. तर म्हटलं काय बनवायचं आणि मातीचं भांडे ना भरपूर जणांना बघायचं होतं. तर मी म्हटलं जेव्हा ना मी एखादा पदार्थ बनवेन ना त्यामध्ये तेव्हाच आहे ना मी तुमच्यासोबत ना मातीचं भांडंसुद्धा शेअर करेन. आणि ते वापरायच्या अगोदर ना मी काय काय करणं ते पण मला दाखवायचं होतं. म्हणून मग मी तुम्हाला अगोदर मातीचं भांडं दाखवलं नव्हतं. तर असा होता हा आजचा व्हिडिओ. आणि मिसळ तुम्हाला कशी वाटली, मिसळची रेसिपी कशी वाटली आणि मातीचं जे भांडं होतं ते कसं वाटलं मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.